नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज अधिसूचना सुद्धा प्रसिद्ध झाली, पण महाराष्ट्रात अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा मात्र सुटलेला नाही. हे कमी की काय? तर आतापर्यंत जाहीर झालेले काही मनासारखे, काही मनाविरुद्धचे उमेदवार, विद्यमान खासदारांचे तिकीट कापून आयतांना मिळालेली संधी, हिरावलेले मतदारसंघ, उर्वरित जागांसाठी मित्रपक्षात सुरू असलेली रस्सीखेच, एक वेगळीच राजकीय फौज सध्या दिवसभर कार्यरत दिसते, आणि ती फौज आहे नाराजांची. ही नाराजीची लागण राज्यभर पसरली आहे आणि ही नाराजी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रदर्शित होते. अशा मतदारसंघांचा आणि नेत्यांचा सविस्तर आढावा आपण आज घेणार आहोत. सुरुवात करूया अमरावती मधून. भाजपनं काल रात्री ह्या आधी अपक्ष निवडून आलेल्या नवनीत राणांना अमरावतीतून तिकीट दिलं आणि आज भाजप प्रवेशही करून घेतला. तिकीट नवनीत राणांना मिळणार असे चिन्ह होतेच, त्यामुळे तिकडे महायुतीतले सहकारी प्रहारचे बच्चू कडू, शिवसेनेचे आनंदराव आणि अभिजित अडसूळ उघडपणे या उमेदवारी विरोधात आधीच उभे राहिले होते. एवढेच नाही तर अगदी भाजपातील काही नेते मंडळी सुद्धा नवनीत राणांना उमेदवारी देऊ नये यासाठी भेटीगाठी घेऊन आले, पण तरीही नवनीत राणांचे नाव घोषित झाले. राणांचे इतक्या सगळ्यांशी वैर का? तर त्याला बरीच पार्श्वभूमी आहे. 2019 मध्ये अपक्ष नवनीत राणा काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेच्या विद्यमान खासदार आनंदराव अडसुळांना हरवून दिल्लीत पोहोचल्या. तेव्हा पराभूत झालेल्या आनंदराव अडसुळांनी नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप करत कोर्टात धाव घेतली. त्यावर सुनावणीही झाली, कोर्टानं नवनीत राणांना झापलंही. आता फक्त निकालाची प्रतीक्षा आहे. त्याआधी 2014 मध्ये राणांनी अडसुळांवर विनयभंगाचा आरोप केला होता. हे झालं राणा विरुद्ध अडसूळ. तिकडे अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा, जे नवनीत राणाचे पती आहेत, यांच्यातील वितुष्ट सुद्धा जुने आहे. राणांना उमेदवारी दिल्यानं अडसूळ कडूंना ह्या सर्वांनी असहकार पुकारलाय. पाहूयात. राणाचा प्रचार होणार नाही, आम्ही करणार नाही, आणि आमची स्वतःची पांडपरी आहे. आम्ही कोणावर दबाव आणू शकत नाही. भाजपचं कार्यालय रवी राणानं फोडलं, पालकमंत्रालय पालकमंत्री म्हटलंय. आता ज्यानं भाजपचं कार्यालय फोडलं त्याचे झेंडे घेऊन काम करावं लागतं कार्यकर्त्यांना. इतके माटे लाचारी कुठल्याही कार्यकर्त्यावर येत नसेल. महायुतीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर ठरवलेलं नाही, हे 2-3 दिवस पाहणार मी. कोणाचा निर्णय येण्याचं बाकी आहे, त्यावर डिपेंड आहे. सो रात्रीच्या वेळेलाच येतात, घाई गरमी येतात. शिवसेनाचं 7 वेळा आम्ही शिवसेनेने तिथं उमेदवार दिलेला आहे. 5 वेळा जिंकले मी, त्यात 2 वेळा जिंकलोय. मला एवढा विश्वास आहे की मोदीजींचं ज्यांना सपना पूर्ण करायचं आहे आणि देशाचा विकास करायचा आणि अमरावतीचा विकास करायचा आहे, ते नक्की मंचवर येतील. मतभेद सोडून सगळ्यांना एकमेकाला साथ देतील. अमरावतीच्या याच वादावर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नावरील तुमच्या सविस्तर प्रतिक्रिया थोड्याच वेळात पाहणार आहोत, पण त्याआधी आजचा प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला पहिला प्रश्न, अमरावतीत नवनीत राणांना होणारा अडसूळ बच्चू कडूंचा विरोध शांत करण्यात महायुतीला येणाऱ्या काळात यश येईल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. शिवसेना ज्या जागांना आपल्या हक्काचे समजते त्या जागा मित्रपक्षांना जात असल्याचा आरोप पक्षाच्या आतून होतोय. अमरावती हे तर एक उदाहरण आहे. अशातच जालन्याचे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी थेट भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंवरच आरोप केलेत. पाहुयात. जसं भारतीय जनता पक्षाला 20 जागा जाहीर करायचा अधिकार आहे, तसं आम्हाला आमच्या 18 जागा जाहीर करायचा अधिकार होता ना. मग तो 18 जागासुद्धा आम्ही जाहीर केल्या असतं तर परभणी आमची आहे, संभाजीनगर आमचं आहे, हिंगोली आमचं आहे, वाशिम आमचं आहे, धाराशिव आमचं आहे,
किंवा या सर्व राज्यातल्या ज्या काही सीटवर दावा याने ठोकलेला आहे त्या सर्व त्या ठिकाणी सर्व आमच्या शिवसेनेचे खासदार निवडून आलेले. मग अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही जर आमच्या जागा मागणार असाल आणि तेही काही रिपोर्टचा आधार देऊन, तर मला असं वाटतं की हे न्यायसंगत नाही आणि पुढच्या राजकारणाच्या हिशोबाने बरोबर नाही. आणि आमच्या जागेवरती का हट्ट? तुमच्या जागा आम्ही मागितल्या का? तुमची जाण्याची जागा आम्ही मागितली का? तुमची अजून कुठली जागा बीडची आम्ही मागितली का? तुमची अजून कुठली राज्यातल्या ज्या जागा त्या आम्ही मागितल्या का? बरं, शिंदेच्या सेनेत नाराजी सर्वात जास्त उफाळून आली आहे. अडसूळ खोतकरांच्या खालोखाल आज अजून एक राजकीय नाट्य घडलं, ते म्हणजे बुलढाण्यात. आज दुपारी शिंदेचे आमदार संजय गायकवाडांनी बुलढाणा लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला. महत्वाची बाब म्हणजे बुलढाण्यात शिवसेनेचेच प्रतापराव जाधव विद्यमान खासदार आहेत, त्यांना आज शिवसेनेनं पुन्हा उमेदवारी दिली आहे. तरीही संजय गायकवाडांनी अर्ज भरल्यामुळे बंडखोरीची चर्चा तर रंगणारच. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन करून गायकवाडांना विचारणाही केली. यावर गायकवाडांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, जिल्हावासियांचा आग्रह आणि म्हणून अर्ज भरला आपण. याबद्दल मुख्यमंत्र्यांचा काही आदेश होता आपल्याला? अर्ज भरण्याकरता काही कोणाचा आदेश नाही, वरून तर नव्हता, पण साहेबांचा फोन अर्ज भरणं झाल्यानंतर माझ्या मला आलेला आहे. काय बोलणार त्याच्यामध्ये? अर्ज दाखल केला का असं विचारलं, म्हटलं हो मी दाखल केलेला आहे, एवढं बोलणं झालं. म्हणजे त्यांची संमती आहे? नाही, अशी काही संमती वगैरे नाही. आता बुलढाण्याच्या अगदी बाजूचा मतदारसंघ यवतमाळ वाशिम. आधीच विद्यमान खासदार भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड यांच्यात विस्तवी जात नव्हता. दोघेही शिंदेच्या सेनेचे, त्यात आता आली उमेदवारीची शर्यत. कळतंय की पक्षाला संजय राठोड उमेदवार म्हणून हवे असले तरी संजय राठोड यांना उमेदवारी नकोय, पण त्यांना भावना गवळींना ही उमेदवारी मिळू द्यायची नाहीये. संजय राठोड यांना उमेदवारी हवी आहे आपल्या पत्नीसाठी. काल रात्री ही दोघेही नेते मंडळी आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचले. त्यांच्या चर्चाही झाली, पण उमेदवारी कोणाला मिळणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. हे सगळं होत असतानाच शिवसेनेनं लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 8 उमेदवारांच्या यादीत 7 विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. मुंबई दक्षिण मध्य लोकसभेसाठी राहुल शेवाळे, कोल्हापूर मधून संजय मंडलिक, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, बुलढाण्यात प्रतापराव जाधव, हिंगोलीतून हेमंत पाटील, मावळमध्ये श्रीरंग बारणे, तर हातकणंगले मधून धैर्यशील मानेंना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर रामटेक मधून कृपाल तुमाने यांच्या ऐवजी राजू पारवेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र पहिल्या यादीत कल्याणच्या जागेवर एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार असूनही त्यांचं नाव नाहीये. शिवाय शिंदेंचं होम ग्राउंड ठाणे लोकसभेचाही उमेदवार घोषित झालेला नाही. त्याचबरोबर नाशिक, धाराशिव, संभाजीनगर, वाशिम, यवतमाळ, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघाचाही सस्पेन्स हा कायम आहे. त्यातच विद्यमान खासदारांच्या जागा भाजप राष्ट्रवादीकडे जाऊ लागल्या आहेत, त्यामुळे इच्छुक जास्त आणि जागा कमी अशी स्थिती सध्या शिवसेनेत आहे. त्यामुळे एकीकडे इच्छुकांचे बीपी वाढले आहे आणि त्याचा ताण ते एकनाथ शिंदेंना देत आहेत. तर आता नक्की शिंदे कुणाकुणाला संधी देणार, कुणाची नाराजी दूर होणार, सस्पेन्स वाढलाय. पण अशी परिस्थिती सगळ्याच पक्षात सगळीचकडे आहे. पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिले जाऊया विदर्भात, जिथे पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. कोणत्या जागेवर कोणी नाराजीचा झेंडा हाती घेतलाय तेच पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. हा आहे मतदारसंघ रामटेक विदर्भाचा. रश्मी बर्वे या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आहे.
पण नाराजी आहे कुणाल राऊत काँग्रेसमधून यांची आणि किशोर गजबी हे तर इतके नाराज झाले की त्यांनी पक्षांतरच करून टाकलं. चंद्रपूर मतदारसंघ परत एकदा काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर पण विजय वडेट्टीवार आणि शिवानी वडेट्टीवार हे दोघेही नाराज. सुधीर मुनगंटीवार भाजपचे मतदारसंघ चंद्रपूर, इथं भाजपमध्ये सुद्धा हंसराज आहिर यांनी नाराजी व्यक्त जरी केली नसली तरी चर्चा मात्र आहे. मतदारसंघ गडचिरोली, परत विदर्भ डॉक्टर नामदेव किरसान हे काँग्रेसचे उमेदवार आहे मात्र काँग्रेसचे नामदेव उसेंडी हे इतके नाराज झाले की त्यांनी पक्षांतर करत भाजपमध्ये प्रवेश घेतला. मतदारसंघ भंडारा गोंदिया विदर्भाचाच डॉक्टर प्रशांत पडोळे हे काँग्रेसचे उमेदवार, त्यांना उमेदवारी मिळताच काँग्रेसचे सेवक वाघाळे यांनी स्वतः जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. अमरावती आपण नुकतंच पाहिलं, नवनीत राणा भाजपनं तिकीट देताच प्रवीण पोटे भाजपचे, आनंदराव अडसूळ शिवसेनेचे, कॅप्टन अभिजित अडसूळ शिवसेनेचे, बच्चू कडू प्रहारचे सर्व नाराज. आता ही नाराजी नाट्य आपण बघितली विदर्भाची, आता त्याच नाराजीची कारणं पाहूयात आणि तीच जाणून घेण्यासाठी जाऊयात थेट विदर्भात. आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांच्याकडून इथल्या नाराजी नाट्यांची कारणं जाणून घेऊया. विदर्भात जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारली आणि काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळेच कृपाल तुमाने कमालीचे नाराज आहेत. दुसऱ्या बाजूला गडचिरोलीमध्ये काँग्रेसने डॉक्टर नामदेव किरसान यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळेच मागील वेळचे जे काँग्रेसचे उमेदवार होते डॉक्टर नामदेव उसेंडी त्यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे, काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि त्यांनी भाजपमध्ये तडकाफडकीने प्रवेश घेतलेला आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसने प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली, त्याच्यानंतर उमेदवारीच्या शर्यतीमध्ये असलेल्या शिवानी वडेट्टीवार जे आहेत त्या नाराज असल्याचं बोललं जात आहे. तिकडे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्येही काँग्रेसने प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे. प्रशांत पडोळे यांचं नाव काही दिवसांपूर्वीपर्यंत कुठेही शर्यतीत नव्हता आणि अचानक त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळे जे माजी आमदार आहेत सेवक वाघाळे ते कमालीचे नाराज झाले आहेत. अमरावतीमध्ये सर्वाधिक नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळत आहे. दिल्लीतून नवनीत राणा यांची भाजपमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि लगेचच नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेशही झाला, त्यामुळे भाजपमधील जे सर्व नाराज होते ते सध्या तरी गप्प आहेत. मात्र अडसूळ पितापुत्र जे आहेत त्यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला अजूनही विरोध दर्शविलेला आहे. अशा पद्धतीने विदर्भातील अनेक मतदारसंघामध्ये आपल्याला नाराजी नाट्य सध्या पाहायला मिळत आहे. आणि आता वेळ झाली आहे आपल्या मीडिया सेंटरला जाण्याची, जिथे आपण पाहणार आहोत पहिल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया. आपला पहिला प्रश्न होता, अमरावतीत नवनीत राणांना होणारा अडसूळ कडूंचा विरोध शांत करण्यात महायुतीला यश येईल का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया पाहूयात. युट्यूबवरून महारुधर माने, भाजपला लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या उमेदवारांना पराभूत करायचे आहे की काय? युट्यूबवरून सिद्धार्थ कुमार, सगळे एकाच माळेचे मणी आहेत, यांना जनतेशी काही देणं घेणं नाही, त्यांना फक्त सत्ता हवी आहे. फेसबुकवरून संजय मोरे, शिवतारे ही आधी असेच आक्रमक होते पण ते नंतर शांत झाले, यांच्यामध्येही एवढी हिंमत नाही. फेसबुकवरून अनंत बोरसे, भाजप मेगा भरती करत सुटली आहे, आलेल्यांना तिकीट दिली जात आहेत. इंस्टाग्रामवरून सरदार टिप्पे, निवडणुकीत सर्व नाटकं चालू आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघ आणि त्याचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा आनंदराव अडसूळ यांचं नाव आवर्जून येतच, कारण त्यांनी जवळपास 2 दशकं अमरावती लोकसभेचं प्रतिनिधित्व केलंय आणि जेव्हा इथून नवनीत राणा निवडून आल्या तेव्हापासून
अडसूळ विरुद्ध राणा हा संघर्ष अवघ्या राज्यानं पाहिलाय. आनंदरावांचे पुत्र अभिजित हे अमरावती जिल्ह्यात आमदार राहिलेत. आता अभिजित अडसूळांना तरी खासदारकी मिळावी अशी आनंदरावांची भावना होती आणि त्यामुळेच त्यांचं विरोधाचा सर्वात महत्वाचा अंक सुरू झालाय. आपल्या बरोबर आहेत अभिजित अडसूळ. आपल्या गेस्ट सेंटरला जाऊया. अभिजितजी, झिरो आवरमध्ये आपलं स्वागत आहे. आपण वेगळं लढण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय आपण एकनाथ शिंदेंना कळवलात का? परवा रात्रीपर्यंत मी आणि बच्चू भाऊ आणि मोठे अडसूळ साहेब शिंदे साहेबांकडेच होतो. त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी हे देखील देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेबांना भेटायला गेले होते की बाबा राणांना उमेदवारी देऊ नये. परंतु तरी देखील ती उमेदवारी काल दिली गेली आणि परवा मला साहेबांनी सांगितलं होतं, शिंदे साहेबांनी, तुम्हाला विचारल्याशिवाय कुठेही उमेदवारी दिली जाणार नाही किंवा तुमच्याबरोबर चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. परंतु तसं न होता काल ती अचानक उमेदवारी दाखल केली गेली, त्यांना तिकीट दिलं गेलं. आणि त्यामुळे आधीपासून सर्वपक्षीय आम्ही मित्रपक्ष आमचे जे आहेत ते सगळेच त्यांच्या विरोधामध्ये होते आणि आजही आहेत आणि भविष्यातही राहणार आहेत. कारण ज्या पद्धतीच्या वेदना या नवऱ्या बायकोनी सगळ्यांना, मग भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असो, बच्चूभाऊंचे असो किंवा शिवसेनेचे असो किंवा आमची जुनी शिवसेना असो, या सगळ्यांना ज्या पद्धतीने पीडित केलेलं आहे, प्रतारणा केलेली आहे, आणि त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी खदखद आहे आणि ती खदखद नक्कीच कुठे ना कुठे बाहेर निघणार. आणि त्यामुळे कुठे ना कुठे पर्याय चाचपडणं प्रत्येकाचं चालू होतं. आणि जेव्हापासून सर्व एकत्र आले आणि विरोध दर्शवायला सुरुवात केली, आज एक प्रत्येकाने सगळे एकत्र येऊन कुठेतरी नवनीत राणांना हा भाजप म्हणून विरोध नाही, परंतु नक्की नवनीत राणा यांना हा त्या ठिकाणी विरोध सर्वपक्षीय आहे. अभिजितजी, आपण कुठल्या चिन्हावर लढणार आहात? आम्ही सर्व मिळून अजूनही चाचपणी झालेली नाही. आम्ही सर्व मिळून निर्णय लवकरात लवकर घेऊ. राणा विरोधा आपण सर्व जी उमेदवार मंडळी आहे, बच्चू कडू आहेत, आपण आहात, मग तिकडनं इतरही भाजपचे काही नाराज कार्यकर्ते आहेत, नक्की तुम्ही कोणाला उमेदवारी देणार, काही ठरलं का? नक्कीच नक्कीच नक्कीच. एकच उमेदवार असणार आहे, तो कोण असणार आहे हे ठरलं का? नक्की आम्ही सर्व पक्ष एकत्र होतो, आहोत आणि भविष्यातही राहणार. भले पक्ष म्हणून नाही, परंतु एक संबंध आम्ही सर्व पक्षांनी, पक्षाचे नेते अमरावतीमध्ये पक्षापलीकडे जाऊन एकमेकाबरोबर चांगले संबंध सगळ्यांचे आहेत, राणा घराणं सोडून. आणि त्यामुळे आजही सगळेच्या सगळे कुटुंबासारखे सर्वजण, सर्व पक्षाचे नेते हे आजही एकत्र आहेत. आजही आमच्या चर्चा चालू आहेत, विचारविनिमय चालू आहे आणि लवकरात लवकर काहीतरी निर्णय होईल. अभिजितजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये आलात. इतकंच नाही तर अमरावतीमध्ये राणांच्या विरोधात फक्त अडसूळच नाही तर प्रहारचे बच्चू कडू देखील मैदानात उतरलेत, जे आपण बरेच दिवसापासून बघतोय. दोन्ही नेते कालपर्यंत मित्रपक्ष असलेल्या भाजपला आव्हान देत आहेत. त्यांच्या विरोधाची कारणं जाणून घेणार आहोत आणि आपल्यासोबत आता जॉईन होत आहेत बच्चू कडू, त्यांच्याशी चर्चा करूया. बच्चूभाऊ, झिरो आवरमध्ये आपलं स्वागत आहे. एकंदरीत आपण नाराजी बऱ्याच दिवसापासून सांगत होतात. नमस्कार नमस्कार. आपण मुख्यमंत्र्यांना भेटले सुद्धा आपली नाराजी घेऊन, त्यावेळेला आपल्याला काही आश्वासन त्यांनी दिलं होतं का? आता तो बैठकीचा भेटण्याचा विषय संपलेला आहे. मला असं वाटतंय का, एकंदरीत जर आपण पाहिली का, जी तानाशाही आहे आणि भीतीचं वातावरण राणानं तयार केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर फार पूर्वीचा इतिहास जर पाहिला तर भाजपचं कार्यालय तोडफोड करणारा राणा आहे. इवन भाजपच्या कार्यकर्त्याचं डोकं फोडून 9 टाके बसले होते. इथपर्यंत मारलं होतं भाजप कार्यकर्त्याला. म्हणजे भाजपासारख्या मोठ्या पक्षाला ज्यानं भाजपच्या कार्यकर्त्याला मारलं त्याला तिकीट देण्याची वेळ येतं, त्याला प्रचार करण्याची वेळ येतं, हीच खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे. राणा इथंच थांबला नाही, या पद्धतीनं प्रत्येकाला घेरत घेरत पालक, भाजपच्या पालकमंत्र्याच्या कानपड शिकू इथपर्यंत गेले.
पालकमंत्री हा बालकमंत्री आहे इथंच थांबलं नाही तर मला सुद्धा घरात येऊन मारू तुझ्या. म्हणजे सत्तेचे गोडवे घ्याचे. आम्ही चारीस आमदार गेल्यानंतर ही सत्ता प्रस्थापित झाली, भाजप सत्तेत आलं, राणा विसरला आणि माझ्या मतदारसंघात येऊन बच्चूकडू खोके घेऊन गुवाहाटीला गेला. हे इथंच थांबला नाही तर प्रत्येक आंदोलनात विधान परिषदमध्ये बच्चूकडू पैसे खातं अशा प्रकारचे खालच्या स्तरावरचे आरोप करणं राणानं कधीच थांबवलंय. त्याला बळ कोणाचं होतं मला माहीत नाही. आणि निवड लोकशाहीचं पतन करण्याचं काम राणानं केलं. ज्या जातीत एस सी मध्ये ते येतच नाही तरी एस सीचं प्रमाणपत्र घेऊन ते लढलं, हायकोर्टानं त्यांच्या विरोधात निकाल दिला, किमान मला वाटतं 70-80-90 पानाचा निकाल. त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे फ्रॉड आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, काय करा, हे सगळं सांगितलं. तिकीट जाहीर केल्यानंतरची ऐकून तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडनं काही फोन आला का, काही फेरविचार होणार असं वाटतंय का? शक्यच नाही. त्यांनी आता फेरविचार करा नका करू. तुम्ही सांगा, या मतदारसंघात आमचे दोन आमदार आहे प्रहारचे. अतिशय प्रामाणिकपणे शेतकरी शेतमजूर दिव्यांगाचं काम आम्ही प्रामाणिकपणे करतोय. आणि असं असताना साधी विचारणा न करण्याची पण सुद्धा त्यांनी तेवढी काय म्हणते सौजन्य दाखवलं नाही नये, हे मोठं आश्चर्य आहे. आणि जाणीवपूर्वक बच्चूकडूला बाहेर काढायचं ते आपल्याला अडचणीचा होऊ शकतं बच्चूकडू विदर्भात, असं भाजपच्या काही मंडळीला वाटत असेल. आणि राणाच्या माध्यमातून तसा प्रयत्न होत आहे. बच्चू भाऊ, आपण नेहमी स्पष्ट वक्ते म्हणून आपण आपलं नाव आहे ते आपलं कोणावर हा आरोप आहे? आणि आरोप हा सामूहिकरित्या आहे. मला एक सांगा, तुम्ही एक सांगा, ज्याला निवडणूक लढवायची आहे त्या पार्टीला किमान विचारात घेतलं पाहिजे का नाही? साधा प्रश्न आहे. किमान आम्ही ह्या मतदारसंघ लढतो आहे, आपल्या थोडीशी तुमची मदत आम्हाला लागणार आहे, आपण सुद्धा या निर्णय प्रक्रियेत म्हणजे सहभागी व्हा, याचं औचित्य न दाखवणे, उलट आमच्यावर आरोप करणे हे चुकीचं आहे. हा, आमची शेतकऱ्याबद्दल मजुराबद्दल भूमिका अतिशय स्पष्ट असतं, अतिशय स्पष्टपणे त्याच्यामध्ये भाजपचं मन दुखवलं असेल मान्य करतो, पण आमची नाळ आम्ही शेतकऱ्याबद्दल आणि मजुरांबद्दलची कधी तुटू देणार. माझा शेवटचा प्रश्न आपल्याला बच्चू भाऊ, आपण उमेदवार उभा करणार की फक्त राणांचा प्रचार करणार नाही, तुम्ही कुठला पर्याय निवडलाय? आम्ही आला वेळ आला तर उमेदवारही उभा करू, उद्या ते निर्णय जाहीर करू. आम्ही उद्या निश्चित निर्णय जाहीर करून तशा पद्धतीने समोर जाऊ. धन्यवाद बच्चू कडू आपल्या बरोबर होते, आपले खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली. आता विदर्भातून पश्चिम महाराष्ट्रात जाऊया. इथंही अशीच नाराजी आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोणकोणत्या मतदारसंघात नेते मंडळी नाराज आहेत आणि कोण आहेत ते नाराज नेते, तेच पाहण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी पुण्याची मिळताच संजय काकडे भाजपचे आणि सुनील देवधर भाजपचे हे नाराज असल्याची चर्चा आहे. तर सुनेत्रा पवार या संभाव्य उमेदवार म्हणून ह्यांचं नाव समोर आल्याबरोबर बारामती मतदारसंघात आपण विजय शिवतारे शिवसेनेचे, हर्षवर्धन पाटील भाजपचे, या सगळ्यांना नाराज झालेलं पाहिलं. मध्यस्थीनंतर त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. रणजितसिंह निंबाळकर भाजपचे मतदारसंघ माढा, समस्त मोहिते पाटील परिवार नाराज झाला. रामराजे निंबाळकर यांच्याही नाराजीची चर्चा सुरू. तर शिरूर मतदारसंघात शिवाजीराव आढळराव राष्ट्रवादीचे उमेदवार आणि दिलीप मोहिते हे राष्ट्रवादीकडून नाराज. श्रीरंग बारणे संभाव्य उमेदवार होते शिवसेनेचे, आता नाव त्यांचं घोषित झालेलं आहे अगदी थोड्या वेळाआधी. मावळचे सुनील शेळके हे नाराज आणि मध्यस्थीनंतर प्रचाराला लागले. चंद्रहार पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सांगलीचे उमेदवार घोषित झाले शिवसेनेकडून, तर विशाल पाटील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार नाराज झाले. उदयनराजे भोसले भाजपचे उमेदवार मतदारसंघ सातारा,
तर शिवेंद्र राजे भाजपचे नाराज असल्याची चर्चा. पश्चिम महाराष्ट्रातील नाराजी नाट्य आणि त्याची कारणं आपण पाहिली. आता त्याचं सखोल विश्लेषण करण्यासाठी परत एकदा जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला. इथे आपल्या सोबत आहेत दौंड विधानसभेचे भाजपचे आमदार राहुल कुल. राहुलजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये. एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रात सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी बरोबर नाराजी सुरू झाली, म्हणजे संभाव्य उमेदवारी त्यांची होती. आणि सर्वात आधी नाराजीचा सूर हा पश्चिम महाराष्ट्रातनं आला. अजूनही नाराजी कायम आहे का, असंच वातावरण आहे का? नमस्कार. पश्चिम महाराष्ट्रातील नाराजांची जी यादी आहे त्याच्यापैकी जवळपास 70% नाराज जी मंडळी होती, आमचे सहकारी होते, ते कामाला लागलेले आहेत. त्याच्यामध्ये फार काही बावळ मतदारसंघामध्ये फारशी नाराजीचा विषय नव्हता. जो काही होता तो संपलेला आहे. बारामतीमध्ये जे काही नाराज मंडळींनी जे काही नाराजी व्यक्त केली होती त्यांचाही बहुतांशी मंडळी त्यांचा मूड बदलून आता महायुती बरोबर कामाला लागल्याचे चित्र आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या चर्चा होणं स्वाभाविक होतं, कारण की वेगवेगळ्या पक्षामध्ये काम केलेली मंडळी एकत्र काम करतायत. आम्ही सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी काम केलं, मग ते शरद पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील. परंतु आता महायुतीचे घटक असल्यामुळे आमचे स्थानिक प्रश्न बाजूला ठेवून आम्ही सगळेच महायुती जो आदेश देईल तो मान्य करण्याच्या दिशेनं आमचं कामकाज आम्ही सुरू करतोय. आणि अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उर्वरित सुद्धा नाराजी दूर होईल अशा प्रकारची निश्चितच खात्री आहे. ही जी नाराजी दूर झाली आहे, यात शिवतारेंची नाराजी कशी आहे, खरच दूर झाली आहे का? मी असेल, माननीय विजय शिवतारे असतील, माननीय हर्षवर्धन पाटील असतील, या सगळ्यांचाच आमचा संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राहिलेला आहे. मग तो अजितदादा आणि पवारसाहेब हे काही फारसं वेगळं आम्ही कधी मानलेलं नाही. आणि त्यामुळे आता दोघेही समोर असल्यामुळे शेवटी आमच्या समोर खरंतर एक चांगला सगळ्यांच्या समोर पर्याय आहे की आमचा जो पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे काम करणं अपेक्षित आहे. त्यामुळे माझ्याही कार्यकर्त्यांना समजवणं इतकं सोपं आहे का? आपण लोकांच्या बैठका झाल्या, त्या आम्ही बघितल्या. सातत्यानं सागरवर आपण मंडळी आलात, चर्चा केलीत, बैठका झाल्यात, कुठंतरी समजावून काही लोकांना आश्वासनं मिळाली असतील पुढची, ती घेऊन लोक शांत तर झाली आहेत, पण खऱ्या अर्थानं काम करतील का आणि कार्यकर्ते समजतील का? मुळात ह्या निवडणुकीचा गाभा हा माननीय मोदी साहेबांचं नेतृत्व, त्यांची पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड होण्यासाठी आपल्या भागातील लोकप्रतिनिधी निवडून देणं हा विषय आहे. स्थानिक जिल्हा परिषद पासून विधानसभेपर्यंत आमचा संघर्ष, त्याचं प्रतिबिंब उमटणं साहजिक आहे. परंतु निवडणुकीची व्यापकता पाहता आता आम्हाला सगळ्यांना आमची मतं बाजूला ठेवून पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे काम करावं लागेल. आणि त्याप्रमाणे आमचे सगळे सहकारी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होतील अशा दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू. कालावधी खूप मोठा आहे, जवळपास 6 महिन्याचा कालावधी असल्यामुळे आम्हाला पुरेसा कालावधी, जरी काही लोक नाराज असतील तरी त्यांची समजूत काढण्यासाठी मिळेल आणि ती नाराजी आम्ही दूर करू. मोहिते पाटील, परिवाराची समजूत काढल्या जाणार आहे का की अजूनही ते नाराज आहे? नाही, त्यांची नाराजी मी नेहमी काही वर्तमानपत्रातून काही टीव्ही चॅनलमधून पाहिली. परंतु मला खात्री आहे की माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर चर्चा केल्यानंतर मोहिते पाटील साहेब जे काही कुटुंबाची नाराजी ती सुद्धा दूर होईल. ती चर्चा कधी आहे? नाही, त्याची मला आता माहिती नाहीये. परंतु त्या दिशेनं बाडा मतदारसंघातील जे काही नाराज मंडळींच्या चर्चा चालू आहेत, नाराज मंडळींचे समन्वय साधून निश्चितपणे याच्यातून मार्ग निघेल आणि जी नाराजी आहे ती दूर होईल. मी परत एकदा सांगतो की आमच्याही संघटनेमध्ये काही प्रश्न आहेत, परंतु निवडणूक ही केंद्राची आहे, माननीय मोदी साहेबांची आहे. ज्या पद्धतीनं देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं काम चाललेलं आहे त्यामुळे मधल्या युत्या झाल्या त्या सुद्धा सगळ्यांना समाधान देणाऱ्या होत्या असं नाही. अगदी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेची सुद्धा अनैसर्गिक युती होती. आणि त्यानंतर जो सिलसिला सुरू झाला त्यावेळी कोणत्या पक्षाबरोबर कोणता पक्ष जाईल याचं फारसं समीकरण मागच्या 5 वर्षात राहिलेलं नाही. तरी सुद्धा स्थानिक स्वरूपामध्ये आम्ही जुळून घेतोय. नक्कीच, धन्यवाद राहुलजी, आपण आलात झिरो आवर मध्ये आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आणि आता वेळ झाली आहे पोल सेंटरला जाण्याची आणि पोल रिझल्ट पाहण्याची.
आजचा आपला पहिला प्रश्न पाहूया. अमरावतीत नवनीत राणांना होणारा अडसूळकडूंचा विरोध शांत करण्यात महायुतीला यश येईल का? 69,000 मतं युट्यूबवर. 28% म्हटलंय होय, 72% नाही. इंस्टाग्रामवर 59,500 मतं. 51% होय म्हटलंय, 49% नाही. फेसबुकवर 3,500 मतं. 24% होय म्हटलंय, 76% नाही. हा एक्स वरचा कौल. 32% होय म्हटलंय, 68% नाही. कालची बातमी सर्वांच्याच मनात आज ताजी होती. अनेक दिवसांच्या बैठकांनंतरही, अनेक चर्चांनंतरही, अनेक दूत एकमेकांकडे पाठवल्यानंतरही, अनेक फॉर्म्युले चर्चेले गेल्यानंतरही, शेवटी काल प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीशी जमेना हे सांगितलं. आणि राज्यात महाविकास आघाडीने जी वज्रमूठ एकवटली होती ती हळूहळू एक एक पक्ष गळायला लागला, तसतशी सैल झाली असे वाटू लागले. जागा वाटपाचा न सुटलेला तिढा, त्यातच ठाकरेंनी जाहीर केलेले 17 उमेदवार, काँग्रेसची नाराजी, सर्वच सुरू असताना आंबेडकरांनी 9 उमेदवारांची यादी घोषित केली. त्यामुळे विरोधकांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेत. तरीही संजय राऊत वारंवार, आम्हाला वंचितकडून अजूनही आशा आहे, चर्चा चालू आहे, असं म्हणताना पाहायला मिळाले. पण याच संजय राऊतांच्या वक्तव्यावर आज प्रकाश आंबेडकरांनी गंभीर आरोप केलाय. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर पाठीत खंजीर खुपसत असल्याचा एक फोटो शेअर केला आणि त्यातूनच संजय राऊतांवर निशाणा साधला. संजय राऊतांवर टीका करताना नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर हे पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. संजय राऊत, तुम्ही किती खोटं बोलणार? तुम्ही म्हणताय की तुमचे आणि आमचे विचार एकसारखे आहेत, तर मग तुमच्या बैठकांमध्ये तुम्ही आम्हाला का बोलवत नाही? 6 मार्च रोजी फोर सीझन्स हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला आमंत्रित का केलं नाही? तुम्ही आजही वंचितला आमंत्रित न करता बैठक बोलावली आहे, आमच्याशिवाय बैठक का करताय? तुम्ही तर मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आहे. सिल्वर ओकवर झालेल्या बैठकीत तुम्ही काय भूमिका घेतली होती ते आम्हाला माहिती आहे. अकोल्यात आमच्या विरोधात उमेदवार उभा करण्याबाबत तुम्ही मुद्दा उपस्थित केला होता हे खरं नाही का? एका बाजूला आघाडी बनवत असल्याचं चित्र निर्माण करताय आणि दुसऱ्या बाजूला आम्हालाच पाडण्याचा कट रचताय. तुम्ही हे कसलं नातं निर्माण करत आहात? तुमचे विचार असे आहेत? वंचितच्या या लेटर बॉम्बवर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता, तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला हा दुसरा प्रश्न. राऊत खोटं बोलतात, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला, आंबेडकरांच्या आरोपांचं महाविकास आघाडीला फटका बसेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. एकीकडे वंचितनं संजय राऊतांवर घणाघात केलेला असताना तिकडे संजय राऊतांनी महाविकास आघाडीतला सहकारी काँग्रेसवरही सांगलीच्या लोकसभा मतदारसंघावरून वार केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर ठाम आहे, ते निवडून येतील असा विश्वासही ठाकरे गटाला आहे. पण सांगलीत चंद्रहार पाटलांच्या प्रचारावर काँग्रेस बहिष्कार घालण्याची शक्यता आहे, यावरून संजय राऊतांनी थेट काँग्रेसवर तिखट शब्दात निशाणा साधलाय. बघूया
त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काय टोला लावला. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. या देशाचं नेतृत्व काँग्रेस पक्षाला करायचं असं आम्ही मानतो. आम्हाला करायचं नाही आहे. प्रधानमंत्री काँग्रेसचा व्हावा ही आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे एका सांगलीसाठी देशातलं प्रधानमंत्रीपद काँग्रेस घालवणार आहे का? काँग्रेस देशासाठी लढत आहे आणि ते खुर्चीसाठी नाही लढत आहे. काँग्रेसचा स्वतंत्र लढ्यातला सहभाग त्यांना माहिती आहे आणि काँग्रेसने इतके वर्ष जनतेच्या आशीर्वादाने देशामध्ये सत्तेमध्ये राहिली. काँग्रेसने या देशाच्या संविधानिक आणि लोकशाहीची पायामुळे अजून मजबूत केली आणि त्याच्यामुळे खुर्चीचा भीती कोणीही आम्हाला दाखवू नये. आंबेडकरांच्या लेटर बॉम्ब नंतर आज संध्याकाळी महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलतायत, आपण थेट तिथे जाऊया. सांगलीतले नेते दिल्लीत गेले होते नेते सांगलीच्या जागेसाठी आणि त्यांनी हायकमांडशी अशी पण मागणी केली की मैत्रीपूर्वक तिथली निवडणूक झाली पाहिजे. कसं बघता त्याच्या मागणी? मी सांगितलं ना आपल्याला की काय अजून थोडेसे प्रलंबित मुद्दे आहेत. एका दिवसामध्ये सर्व 48 लोकसभा जागेच्या निवडणुकीचा काही प्रश्न सुटणार नाही. आम्ही कोऑर्डिनेशन चालू आहे. त्यामध्ये काही जे प्रश्न अजून जे काही सुटलेले नाही त्याची चर्चा चालू आहे. स्पेसिफिक कुठल्याही स्पेसिफिक प्रश्न उमेदवाराबद्दल किंवा जागेबद्दल मी बोलणार नाही. देखील जैसे मैंने कहा की आज हमारी तीनों दलों के जो महाविकास आघाड़ी के पक्ष घटक पक्ष है जो गठबंधन के पक्ष है उसमें से आज बैठक हुई. उसमें राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार ग्रुप के पवार साहब खुद थे, उद्धव जी ठाकरे स्वयं थे, जयंत पाटिल जी उनके पार्टी के अध्यक्ष थे, बाला साहब थोरात थे और कुछ नेता थे. एडवर्टाइजिंग कैंपेन के बारे में एक प्रेजेंटेशन हुआ, सबने देखा. उसमें हमने अपने सजेशंस दिए हैं. आता बात हुई शिवसेना संदर्भातली. आज बॉलिवूड अभिनेता गोविंदा आहुजानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आधी वर्षा बंगल्यावर गोविंदांनी शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्याच गाडीतून गोविंदा बाळासाहेब भवन येथे पोहोचले आणि पक्षप्रवेश केला. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामधून गोविंदांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. याआधी उत्तर पश्चिम मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून अमोल कीर्तिकर यांच्या नावाची घोषणा ठाकरेंनी केली आहे. गोविंदांनी याआधी 2004 याच मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणूक लढवताना भाजपच्या राम नाईकांचा पराभव केला होता. मात्र बॉलिवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू झाल्यानं तेव्हा राजकारण सोडलेल्या गोविंदानं आज परत कमबॅक केला आहे. गोविंदा शिवसेनेचे स्टार प्रचारक असणार असं जाहीर करताना त्यांच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले ते पाहूया. त्यांनी एक सांगितलं की फिल्म इंडस्ट्री जी आहे, फिल्म इंडस्ट्री फिल्म सिटी जी आहे त्याच्यासाठी त्यांना काम करायचं. ते आपल्या पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील. चुनाव के लिए नहीं आए, टिकट भी नहीं चाहिए. उन्होंने पहले मुझे कहा कि कोई टिकट विकट नहीं चाहिए. मैं बोला मेट्रो मेट्रो का तो टिकट निकालना पड़ेगा. तो बोले वो चलेगा, चुनाव का टिकट नहीं चाहिए. 14 मी पुन्हा आलो इथं. गेले 9-10 जी प्रगती विकास आम्ही अख्ख्या जगात आम्हाला जो दिसून येतो ते आदरणीय मोदीजींच्या ह्या काळात झालं. त्याचे शब्द काढलेत पण त्या शब्दांना मान मिळाला की नाही तोही असतो. तो यू हॅव टू हॅव अ क्लीन ऑरा फॉर दॅट. ही हॅज अ क्लीन ऑरा, द सेम क्लीन ऑरा राज्य में. बहुत वर्षानुवर्ष के बाद मैंने फिर शिंदे साहब में देखा और आप देखिए तौर तरीके से पता लगता है कि आदमी की उनकी सोच क्या है. गोविंद आहुजांच्या शिवसेना प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टोला लगावला. गोविंदाची पिक्चर आता चालत नाही. त्यांचा शेवटचा पिक्चर फ्लॉप गेल्यानंतर नवीन काहीतरी पाहिजे.
चालणारा नेता चालणारा नटर घ्या म्हणा. नाराजांची फौज आपण अगदी थोड्या वेळ आधी बघितली. ऐन लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये मित्रपक्ष वाढले तरी जागा वाढणार नसल्यामुळे जागांचा वाटप कसा करायचा याची अडचण मात्र वाढणार आहे. ही शंका सगळ्यांच्याच मनात असेल. रामदास आठवले असेच एक मित्र ज्यांना महायुतीमध्ये 2 लोकसभा जागांची अपेक्षा आहे, पण अद्याप इतर पक्षांमधील जागांची चर्चा संपलेली नसल्यामुळे आठवलेंचं काय होणार असा सवाल उपस्थित होतोय. त्यात आता मनसे येऊ शकते. मनसे बाबत आठवले काय म्हणाले पाहुयात. माझी भूमिका जी आहे ती मनसेची आवश्यकता नाही, कारण आता आम्हाला तिथे काही मिळत नाही तर मनसेला काय मिळणार आहे. त्यामुळे मनसेने काय परत मनसेला घेण्याची एवढी आवश्यकता नाही, एवढी आपली मोठी ताकद आता आहे. त्यामुळं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला 400 जास्त जागा मिळवायची आहे. महाराष्ट्रामध्ये 40-45 जागा मिळवायची आहे. त्यामुळं मला वाटतं की मनसेला काय घेण्याची आवश्यकता नाही आणि मनसेमुळं काय मतांचा फारसा फरक पडेल. आता वळूया वंचितच्या प्रश्नाकडे. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न. राऊत खोटं बोलतात त्यांनी पाठीत खंजीर खुपसला, आंबेडकरांच्या आरोपांचा महाविकास आघाडीला फटका बसेल का? सोशल मीडियावर काय आल्यात प्रतिक्रिया? युट्यूबवरून तौफिक मुश्रीफ, मवियानं वंचितवर विश्वास ठेवू नये, ते कधीही हात सोडू शकतात, त्यांचा एक आमदार नाही आणि त्यांना लोकसभेच्या 6 जागा पाहिजे. युट्यूबवरून संदीप जाधव, महाआघाडीला फक्त वंचितचे मत हवे होते, वंचितच्या उमेदवारांना आघाडीनं मतदान केलं नसतं. युट्यूबवरून आनंदराव राऊत, ज्यांना पाठीत खंजीर खुपसायची जुनीच सवय आहे त्यांच्याबरोबर गेल्यावर दुसरी काय अपेक्षा करणार. फेसबुकवरून नितीन बिरकड, वंचित गेल्यानं महाविकास आघाडीला काही फरक पडत नाही. फेसबुकवरूनच संजय गुंड, 25 युती ज्यांनी एका झटक्यात तोडली ते 25 आघाडीला काय किंमत देणार. इंस्टाग्रामवरून स्मिता तापन, नक्कीच महाविकास आघाडीला फटका बसेल. इंस्टाग्रामवरून उमाकांत सूळ, प्रकाश आंबेडकरांचे भाजपसोबत साटलोटा आहे, देशहित महत्वाचा आहे तर आडमुठेपणा का केला. वंचितच्या याच प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आपण प्रश्न बघूया. राऊत खोटं बोलतात त्यांनी पाठीत खंजीर खुपसला, आंबेडकरांच्या आरोपांचा महाविकास आघाडीला फटका बसेल का? 39,000 मतं युट्यूबवर. 47% होय म्हटलंय, 53% नाही. इंस्टाग्रामवर 3,000 मतं. ६६% लोकांनी होय म्हटलंय, 34% नाही. फेसबुकवर 44% होय म्हटलंय, 56% नाही. एक्सवर 47% होय म्हटलंय, 53% नाही. आघाडी असो की युती, कोणत्याही अलायन्समध्ये सर्वात महत्वाचं ठरतं ते म्हणजे कोऑर्डिनेशन, कॉमन मिनिमम प्रोग्राम आणि कमालीचं अंडरस्टँडिंग. म्हणजे काय? जर 2 पक्षांच्या नेतृत्वांची एकजूट स्पष्ट असेल तर त्यांची युती अभेद्य राहते. आपल्या देशात अशा युत्या आघाड्यांचा इतिहास खूप मोठा आहे. आपल्या महाराष्ट्रातही बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना भाजपची जवळपास 25 युती होती तर काँग्रेस राष्ट्रवादीचीही जवळपास 2 आघाडी आहे. यांच्यात अनेकदा खटके उडाले, मात्र त्या त्यावेळी दोन्ही बाजूनं वरिष्ठ नेत्यांनी कधी थोडी कणखर तर कधी थोडी मवाळ भूमिका घेत आघाडी धर्म पाळत एकजूट राहण्याचेच प्रयत्न केले आणि त्यावेळी ते यशस्वीही झाले. मात्र आताच राजकारण फार बदलून गेलंय. राजकीय नेत्यांची भाषेचा स्तरही खालवलाय. राजकीय मैदानात असलेले आरोप प्रत्यारोप आता कुटुंबापर्यंत पोहोचलेत.
त्यातच नवी आघाडी युती करणं अत्यंत आव्हानात्मक बनलंय. कारण एका पक्षात नाराज झाला की त्याला लगेच किमान 5 प्रमुख पक्षांमध्ये संधी उपलब्ध होतेच, आणि हेच वारंवार आपण आत्ता बघतोय. गोष्ट वंचित आघाडी आणि शिवसेनेची असो की वंचित आघाडी आणि मवियाची असो, दोन्ही पातळ्यांवर उद्या कोणती समीकरणं तयार होतील हे आज काहीही घडलं असलं तरी सांगणं कठीण आहे. आणि हेच आजचं राजकारण. विदर्भातील रामटेकमध्ये काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद ठरवलाय. रश्मी बर्वेंनी उमेदवारी अर्ज भरताना जोडलेलं जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलंय. पण रश्मी बर्वे यांचे पती श्याम बर्वेंचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात आल्यामुळे आता श्याम बर्वे काँग्रेसचे उमेदवार राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला थोडा दिलासा मिळालाय. मात्र रश्मी बर्वेवरून नाराज झालेल्या किशोर गजभियेंनी मी प्रशासकीय अधिकारी होतो आणि मी आत्ताच सांगतो रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र बाद ठरणार आहे असा इशारा काँग्रेसला दिला होता. मात्र तरीही काँग्रेसनं बर्वेंनाच उमेदवारी दिली आणि इकडे किशोर गजभियेंनं वंचित आघाडीची साथ देण्याचा निर्णय घेतला आणि याच रामटेकमधून उमेदवारी अर्जही दाखल केला. या बातमीसोबत झिरो आवर मध्ये आज इथेच थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.